दिमाग पाटील साहेब की ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, केवळ टाचाईमध्ये नाही, ज्या वेळेला गरज होती त्या महाराष्ट्राच्या सीमारेषेवर गेले आणि तिथे बेळगावला आंदोलन केलं, सीमा प्रश्नासाठी आंदोलन केलं, संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन केलं, या महाराष्ट्राच्या विविध प्रकल्पांसाठी आंदोलन केलं. त्यामुळे दिमाग पाटील साहेब जन्मले इथे, दिमाग पाटील साहेबांनी लढा इथं उभा केला असेल, पण त्यांचा त्या महाराष्ट्रासाठी होता, त्यांचा संघर्ष महाराष्ट्रभर होता. पण त्यामुळे या भूमीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक प्रकल्प आले. सिडको आली, आधी जवाहरलाल नेहरूंच्या नावानं कोर्ट आलं, मग दुसरं कोर्ट आलं, तिसरं आलं, चौथं आलं, चार कोर्ट उभे राहिले. ओएनजीसीचे प्रकल्प या ठिकाणी आले, इथं वेगवेगळ्या पद्धतीचे अन्य प्रकल्प, मग एनडीएचएल असेल तो आला, विमानतळाचं काम सुरू झालं. प्रकल्पग्रस्ताच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की या सगळ्यामध्ये प्रकल्पग्रस्ताची खरी ओळख, नव्या उमेदवारांची खरी ओळख ज्याच्यामुळे निर्माण झाली ते दिमाग पाटील साहेब. आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, पण या ठिकाणी येत असताना बहुतांश प्रकल्पग्रस्त कुठल्या ना कुठल्या तरी गाड्यांमधून या ठिकाणी आल्या. काही अंशी का होईना सुभद्रा ही आमच्या गावात आली, सुभद्रा धनदौलत आमच्या घरामध्ये आली, तर त्याच्यासाठी त्या कोणी केला तर तो दिमाग पाटील साहेबांनी केला. म्हणून त्या दिमाग पाटील साहेबांची आठवण आजच्या पिढीने नाही, उद्याच्या आणि परवाच्या आणि पुढच्या सर्व पिढ्यांना झाली पाहिजे. असं काय असू शकतं तर इथे येणारं विमानतळ, त्या विमानतळाला दिमाग पाटील साहेबांचं नाव द्या, ही आपली मागणी आहे. आणि म्हणून या मागणीच्यासाठी आपण संघर्षाला सुरुवात केलेली आहे. मग पहिला टप्पा होता सांगली आंदोलन, आपण यशस्वी केलं. दुसरा टप्पा होता दिमाग पाटील साहेबांच्या स्मृतिविधी शिडको बंगल्याला गेला, पोलिसांनी प्रचंड विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही आपण मागे आपलं नाही, आपण तिथं या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा काढला, हेही यशस्वी केलं. आज या मशाल मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी असलेली ही जी ज्योत आहे, दिमाग पाटील साहेब शेतकऱ्यांसाठी लढले, दिमाग पाटील साहेब कष्टकऱ्यांसाठी लढले, दिमाग पाटील साहेब कामगारांसाठी लढले, दिमाग पाटील साहेब प्रकल्पग्रस्तांसाठी लढले, या प्रत्येकासाठी लढत असताना दिमाग पाटील साहेबांनी जे विचार सातत्याने मांडले, हे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये आजही कायम आहे. त्यांच्या विचारांची ज्योत, त्यांच्या विचारांची मशाल ही आजही धडकती आहे. कधीतरी काळाच्या ओघामध्ये कधीतरी या ठिकाणी आपल्याला त्यांच्या विचाराचं कदाचित विस्मरण झालं तर दिमाग पाटील साहेबांच्या आंदोलनांनी ती मशाल सातत्याने धडकत ठेवली. आणि म्हणून त्यांच्या विचारांची मशाल आज आपल्याला गावोगाव घेऊन जायची आहे, त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज झालेलो आहोत. आज या ठिकाणी उपस्थित झालेले आपण सर्वच मान्यवर ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणचे महापालिका झालेले आहेत, वेगवेगळी गावं त्या परिसरातली आहेत, ग्रामीण भागामध्ये वेगवेगळी गावं आहेत. साधारणपणानं 250 ठिकाणी एकाच वेळेला आज संध्याकाळी 6 वाजता आपण सर्वजण ही दिमाग पाटील साहेबांच्या विचारांची मशाल घेऊन गावोगाव जाणार आहात, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार आहात. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं स्वागत करत असताना आजचं हे एक आंदोलन, तसं 15 तारखेपर्यंतची मुदत आपण महाराष्ट्र सरकारने दिली की दिमाग पाटील साहेबांचं नाव द्या. मागणी 2008 सालापासून होती, 2012 साली झाली, 2015 साली या देशाच्या लोकसभेमध्ये आपले आजचे केंद्रीय मंत्री आणि त्यावेळेला असलेले खासदार कपिल पाटील साहेब यांनी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा मागणी केली. आज आपल्या सगळ्यांना आनंद आहे, तुमच्या आमच्या मधला भूमिपुत्र कपिल पाटील साहेब हे आज या ठिकाणी मंत्री झाले आणि केंद्रामध्ये पहिल्यांदा या ठाणे रायगड जिल्ह्याचा जो मूळचा समाज आहे, आगरी समाज, या आगरी समाजाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व केंद्रामध्ये करण्याची संधी ही कपिल पाटील साहेबांच्या निश्चितच आपल्या सगळ्यांना त्याचा आनंद आहे. कपिल पाटील साहेब आहे त्यांच्या मार्फत जो संसदेमध्ये आवाज उभारला गेला आणि वेळोवेळी नंतरच्या कालावधीमध्ये सातत्याने बऱ्याचशा संघटनांनी तो आवाज उभारला आणि तरी सुद्धा शासनानं सिडकोला आदेश दिला की आपण सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्याला द्यावं आणि सिडकोनं तो ठराव कशाचाही मागच्या पुढचा विचार न करता तो ठराव करून टाकला. आपण शासनाला इशारा दिलेला आहे, आपण शासनाला इशारा दिला की जर
सिडकोन या ठरावाचा पुनर्विचार केला नाही. जर सिडकोन आम्हा प्रथम प्रस्तांची मागणी ऐकली नाही तर 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही थांबू. पण 15 ऑगस्टच्या नंतर पुन्हा एकदा हा प्रथम प्रस्त पेटून उठे, आज विचारांची मशाल घेऊन गावगाव दाखवत. पण 16 तारखेनंतर विमानतळाशी संबंधित सर्व कामं बंद केली जातील असं आपल्या अध्यक्षांनी आणि आपण